रेल्वेने प्रवास करत असाल आणि रेल्वे रूळ पार करताना तुम्हाला अचानक जर यम दिसला तर घाबरून जाऊ नका, कारण रेल्वे प्रवाशांनी नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी चक्क रेल्वे पोलिसांनीच ही शक्कल लढवलेली आहे. यमाच्या वेशातल्या एका व्यक्तीला स्टेशन परिसरात फिरवून जो कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्याला खुचलून नेण्याचा एक वेगळाच प्रकार आरपीएफ पोलिसांनी सुरू केलेला आहे. जनजागृतीसाठी रेल्वे पोलिसांनी ही अनोखी मोहीम सुरू केलेली आहे. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना हा यम प्रतिकात्मकपणे उचलून नेतो आहे. जिवंतपणे यमाच्या खांद्यावरून जावं लागत असल्यानं नियम तोडणाऱ्या प्रवाशांमध्ये थोडी भीती निर्माण झालेली आहे, तर काहींना हा यम उठाबशा देखील काढायला लावतोय. इतकंच काय तर या यमानं रेल्वेच्या डब्यातनं प्रवाशांमध्ये रूळ न ओलांडल्याविषयी जनजागृतीही केलेली आहे. मी यमराजचा आज रूप धारण या कारणासाठी केलेला आहे की पब्लिक जी पटरी क्रॉसिंग करतात, पटरी क्रॉसिंग केल्यानंतर जी लोकल येतील, लोकल त्याला धडक देते, धडक दिल्यानंतर त्यांची जीवितहानी होते, ती माझ्याकडनं बघितलं जात नाही. त्या कारणास्तव मी यमराजचा आज रूप धारण केलेलं आहे. आज मी अंधेरी स्टेशन, बांद्रा स्टेशन, मलाड, जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगाव या स्टेशनवर आज मी सक्त प्रवाशांना सांगितलं की पटरी क्रॉस करू नका, नाही तर यम हे हम, नाही तर जो पटरी क्रॉस करेगा उसको उठा के लेके जाऊंगा, यम हे हम. अभी एक नया इनिशिएटिव, न्यू आइडिया हम लोग दिया है. इसमें एक व्यक्ति का यमराज कॉस्ट्यूम में ले जाके जो भी ट्रेसपास प्रोन लोकेशंस है, जिस लोकेशन में ज्यादा पैसेंजर लोग ट्रेसपास करते हैं, पब्लिक लोग ट्रेसपास करते हैं, उसी लोकेशन में ले जाके अनाउंसमेंट करा रहे हैं, अवेयरनेस प्रोग्राम क्रिएट कर रहे हैं. आप लोग ट्रैक क्रॉस करने से आप सीधा यमराज का पास चले जाएंगे बोल के, सो दैट इट गिव्स ए बेटर अपील और पब्लिक को भी वो स्पेशल टाइप में अंडरस्टैंड करने का, याद रखने का थोड़ा सा, दैट विल मेक सम डिफरेंस. इसलिए एक हम लोग ये कार्रवाई शुरू किया, आज शुरू किया.